ज्येष्ण त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा आहे त्याचप्रमाणे सामन्याला सुरुवात बादशाह इलेवन आणि त्याच्या विपक्षामध्ये संदीप मार्गे संदीप मार्गे आपण सुद्धा यायचं आहे संदीप मार्गे सुद्धा आहे आपण संदीप मार्केसाठी नामदेव मार्के यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारदर्शक आहे आणि शेवटच्या बॉलवर मारलेल्या षटकारासाठी नितीन दादा काळुके यांच्याकडून एक हजार रुपयांचं पारदर्शक आहे आणि आणि नितेश तर आपण हे बक्षीस अनाऊन्स करायचे पुन्हा एकदा एक हजार रुपयाचं पारदोषक नितीनदा काळोगे यांच्याकडून आहे पाचशे रुपयाचं पारदोषक नामदेव मार्के यांनी आ... संदीप मार्केला लावले होते आणि आणखी पाचशे रुपयाचं पारितोषक जीत रोझरिया जीत रोझरियासाठी पाचशे रुपयाचं पारदोषक होतं हॅट्रिकसाठी हो विकेट हॅट्रिकसाठी जे पारदोषक होतं तर कॅश प्राईज आमच्याकडे आलेले आहेत तर सर्वात आधी आपण कॅश प्राईज देऊया कॅश प्राईजेस आहेत आणि पहिल्यांदा संदीप मार्केसाठी कॅश प्राईज आहे पाचशे रुपयांचं त्यानंतर शेवटच्या बॉलवर मारलेला षटकार आणि या सामन्यामध्ये केलेली कलाडणी संघाचे मॅनेजर नितीनदा काळोके यांच्याकडून हे पारदर्शक आले ते जयेशसाठी साठी अगदी गेम चेंजर ठरलाय या मॅच मधील हा षटकार आयुष्यभर लक्षात राहील असाच षटकार होता आणि षटकाराने नक्कीच प्रसिद्धी मिळेल आणि आता जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे रफतारका सौदागर वेगवान गोलंदाज आणि तो ठरला आहे जीत रोजारिया त्याच्यासाठी सुद्धा पाचशे रुपयांचा पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक त्यानं घेतलं आणि फाईव्ह विकेट ऑल जीत काय सांगशील जीत सामना गमावलेला नाही आहे सामना इक्वल झाला आहे काय म्हणशील कुठे चुका झाल्या संघाकडून सर असं कुठं चांगली खेळली लास्ट पर्यंत लढली आणि टफ फाईट पाहिजेच प्रत्येक टुर्नामेंटमध्ये मध्ये चांगली आली मॅच खेळायला मजा आली सर चांगल्या टीम होत्या सर्व लावून बॅट्समॅन आहेत तर असं नाही की काय बोलतो आपलं असं नाही की कोणत्याही टीम कधी जिंकू शकते हे दाखवून दिलं त्या प्लेअर गुड लक फॉर यू नक्कीच साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे थँक्यू धन्यवाद <laughs> आपण पाहतोय बादशाह इलेव्हन आणि त्याच्या विपक्षामध्ये एन बी फाउंडेशन या दोन द एन बी फाउंडेशन फोर फाय फोर फाय फा, या दोन संघांदरम्यानची लढत सध्या सुरू आहे मॅच नंबर मॅच नंबर सहा सध्या मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट होत असताना आपण पाहू शकाल ज्या अर्थानं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या दहा या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे कर्जत प्रीमियर लीग दोन हजार बावीसचा चा सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत असताना बाबू धुरी ज्यांना पहिलं षटक फेकलं अर्थातच आकाश धुरी दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आहे पावली यांच्या अपोजिट एंडकडनं गोलंदाजी होती आहे खऱ्या अर्थानं आपण आहे की आदरणीय ऋषिकेश राम राणे यांच्या संकल्पनेतून अर्थातच त्यांचं मुख्य पाठबळ या या पूर्ण करत आहे आणि खऱ्या अर्थानं हे आयोजन उभं करणं म्हणजे फार मोठी तारेवरची कसरत आहे ती तीच त्यांनी उभी केली आहे एक त्यांना देखील मानाचा सलाम क्रिकेट विश्वामध्ये जे जे व्यक्तिमत्व काम करतायत त्या सगळ्या व्यक्तिमत्वांमुळे हे फुललेलं क्रिकेट सध्या आपण अनुभवतोय गणेश घारे पहिलाच बॉल दर्जेदार रीतीनं आपण पाहतोय पंच मात्र लक्ष वेधून घेत आहेत ऑपस्टिकच्या बर्राचा बाहेर जाणारा हा चेंडू स्वैर घोषित केला जातोय याच एका धावसंख्येच्या मदतीनं धावांची गती जर आपण पाहाल तर अकरा इलेवन लॉस ऑफ झिरो विकेट अभि देवगरेकडनं चुकी घडली ज्या क्षेत्रात त्यानं झेल सोडला ऑन साईडमध्ये आणि एक संधी आली होती तिचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही चांगला स्ट्रोक क्रिकेटच्या कॉपी बुक न चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करतोय बॉल चाललाय दन दान दन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार स्ट्राईक रेंडला फलंदाज सागर लदगे च्या एक्झिक्युशन झालं नाही आणि त्याचा फायदा मात्र जरूर गोलंदाजी करणाऱ्या संघाला डॉट डॉटबॉलची उद्घोषणा षटक क्रमांक दोन आणि त्यातील चार चेंडूंचा खेळ जर आपण पाहाल तर संपुष्टात आलाय प्रेक्षक अफाट दर्जाची गर्दी या मैदानाच्या हातमध्ये पेस आणि तितक्यात जबाबदारीनं तितक्यात शिताफीनं हा बॉल दिब्बागवट पॉइंट रेंज क्लिअर करून निघून जाईल चार धावांसाठी आणखीन एक दिमागदार चौकार काय दर्जेदार चित्रण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून सध्या या स्पर्धेच्या पटलावर सुरू आहे अर्थातच चौकार आला आणि या चार धावांनी धावांची गती जर आपण पाहाल तर धावसंख्या वीस ट्वेंटी लॉस ऑफ झिरो फलंदाज प्रकाश आणि त्याच्या साथीनं सागर लदगे गोलंदाज तयार वेगाने फटका कन्वर्ट करायचा होता लेग स्ट्रिक बराचसा बाहेर हा चेंडू डिलिवर्ड केलाय त्यामुळे एक्स्ट्रा धावसंख्या धाव फलकावर घोषित होईल धावांची गती एका अंकाच्या मदतीनं धावसंख्या पाच चेंडूंच्या खेळाच्या समवेत एकवीस धावा या एक धाव फलकावर जोडल्या जात आहेत अकरा पूर्णांक पंचेचाळीसचा करंट रन रेट सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल एकवीस धावांची साजीदारी या दोन खेळाडूंच्या दरम्यान हा बॉल ऑप्सिक लेप करतोय जजमेंट चुकलं आणि मैदानाच्या आत पहा कोऑर्डिनेशन फार महत्वाची बाब आहे आणि हीच बाब तिची कमतरता मात्र मैदानात च्या नी या स्लेग बाईकच्या स्वरूपात पंचांनी इशारा केलाय एक धावसंख्या धाव फलकावर कनेक्ट होईल आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं ऍक्शन रिप्लेमध्ये एंड मात्र किंवा कलेक्शन जे आहे त्यानंतर जे तुमचं प्रेझन्स ऑफ माइंड आहे त्याचा पुरेपूर वापर तुम्हाला या मैदानात करावा लागेल आणि त्याची कमतरता त्याची उणीव मात्र या मैदानाच्या आतमध्ये जाणवली एन बी फाउंडेशन फोर फाय फोर फाय या संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं यात छोट्या छोट्या चुका असतात नितेश ज्या तुम्हाला कन्वर्ट करायच्या असतात ज्या तुम्हा ज्यामध्ये तुम्हाला सुधार आणायचे असतात आणि त्यामुळेच की काय एक छोटीशी चुकी म्हणजे ज्या अर्थानं आपण एका चषकामध्ये मागच्या दोन आठवड्यापूर्वी जी लढत झाली गोरसाई बी च्या विपक्षामध्ये वडवली बी आणि एका धावेनं गोरसाई बी संघानं तो सामना गमवला अर्थातच सगळ्यात जास्त देणारी ती लढत आपण पाहिली ज्यामध्ये कमलेश संघ भावेश पवारच्या गोरसाई संघाच्या विपक्षात एका धावेची किंमत काय ती मात्र दाखवली या आधीच्या सामन्यानं दाखवलं एका धावेची किंमत काय कारण टीम डिवायडेशनला आपण पाहिलं की गुणांची देखील आपण डिवायडेशन केली एक एक गुण दोघांनाही आपण वाटून दिलाय अर्थातच त्यामुळे या लीग मध्ये बरेचसे चेंजेस किंवा बऱ्याचशा संघांना रेड हॉर्स म्हणून एक संधी मिळवू शकते यस नवीन गोलंदाज गोलंदाजी ची माकवर षडक क्रमांक तीन हरिश्चंद्र पोकळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तयार हा बॉल उडवलाय समोरच्या दिशे ऑन मध्ये अभि अ कॅच अगदी मी तर म्हणेन की पुन्हा चुकी घडली होती परंतु ती चूक सावरत स्वतःच्या शरीराचा समतोल सावरत मात्र अचूक झेल टिपलाय ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल अभि देवगरीच्या क्षेत्ररक्षणामधली कौशल्याची जी तालीम आहे ती सजवत असताना ज्या पद्धतीनं त्याला ठाऊक होतं थ्रू मिळवून देणं फार गरजेचं आहे संघाला आणि कॅच दर्जा झेल तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्यानं झेल टिपलाय आपण कॅमेरा मंचे देखील कौशल्य पाहू शकता या क्षणचित्रांमधून अर्थातच पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे आणि फलंदाज बाद झालाय विकेट क्रमांक एक मिस प्रकाश पारधी बॅक टू दी टग आऊट धन्यवाद इजे नवीन फलंदाज प्रांगणाच्या दिशेनं वाटचाल करत असताना आपण पाहतो खऱ्या अर्थानं डॉक्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड त्यानंतर नाईंटीन एटी थ्री वर्ल्ड कपचा स्टँड या या स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो रोहित शर्मा स्टँड देखील तैनात केला गेला आणि दोन हजार अकरा वर्ल्ड कप स्टँड अर्थातच क्रिकेट वेड प्रेम याच मैदानातून याच प्रांगणातून दर्शवत असताना हेच कशेळेकर कर अर्थातच जाऊयात मैदानाच्या आत गोलंदाज पुन्हा एकदा हरिश्चंद्र पोकळे मॅन फ्रॉम टपालवाडी गोलंदाज तयार लेफ्ट तर हो विकेट हा बॉल सागर लदगेनं बेमिसाल टायमिंग न सरळ भिरकावून दिला आहे स्क्वेअर लेक आणि लॉंगलेकच्या मधल्या क्षेत्रातून चेंडू निघून जाईल षटकाराकरिता येतोय सहा धावांचा षटकार तुझ्या संघाची पावर दाखव भावड्या तुझ्या संघाची पावर दाखव भावड्या दुसऱ्या चेंडूवर अफाट दर्जाने मी नहीं क्रिकेट आ, स, क्रिकेट तर म्हणेन की कलाभूततेनं स्वतःच्या नैपुण्यानं क्रिकेटमधल्या स क्रिकेटमधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय तर तुमचं फुटवर्क फुटवर्क ज्या खेळाडूचं स्ट्रॉंग आहे त्या खेळाडूला क्रिकेटमध्ये मरण नाही आणि तेच फुटवर्क एक्झिक्यूट केलं तुम्ही ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अर्थातच पॉकेट आणि पॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला सागर लदगेनं याआधी जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाज तयार लेफ्ट आर्म ओव्हर स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बात सागर लदगे यु मिस आय विल डेफिनेटली हिट असं म्हणत असताना गोलंदाज हरिश्चंद्र फोगळे मात्र दांडी गुल केली आहे सागर लदगे डगआउटचा सा शिकार चा शिकार माध्यमातून यांच्या संकल्पनेतून साकार होणारा अर्थातच कर्जत टेनिस क्रिकेटमधला कर्जत प्रीमियर लीगचा हा उत्साह सोहळा क्रिकेटचा महाकुंभ मेळा आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या अफाट गर्दीनं ही स्पर्धा आपण पाहतोय सजताना अठ्ठावीस धावसंख्या संख्या दोन पूर्णांक तीन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावांची गती अठ्ठावीस या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे दोन गडी बाद झाले सागर लदगे आणि प्रकाश पारधी ज्याला परतावं लागलं खऱ्या अर्थानं बारा धावा ज्यानं वैयक्तिक कोट्यातनं प्रकाश पारधी ज्या खेळाडूला आपण पाहिलं ज्यानं तब्बल दोन चौकारांची खेळी केली आणि सागर ज्यानं एका षटकारानं आणि एका चौकाराच्या मदतीनं तेरा धावा त्याच्या बॅटमधनं आल्या वैयक्तिक त्याची धावसंख्या यस श्रेयस गेलेत मैदानाच्या हातमध्ये गोलंदाज मोदी विकेट थोडस जर्किंग मोमेंट आधी पाहायला मिळाली आधी फिरले फलंदाज ट्विस्ट नव्हता त्यामध्ये त्यानंतर अर्थातच लेग बाईचा इशारा आला देहीवर जाऊन आदळला चेंडू आणि खऱ्या अर्थानं एकच धाव या धाव फलकावरनं जोडली जाईल चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय तो मात्र चार आणि धावांची गती जर पाहाल तर एकोणतीस तिसरं षडक हे प्रगतीपथावर असताना एक, एक दैदिप्यमान आयोजन आणि दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं उराशी कर्जत प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स देणं स्वतःचं ब्रँडिंग करणं आणि त्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय हा बॉल घुटनाटेक तमाशा देख मैदानाच्या आतमध्ये परंतु फटक्यात टेम्परामेंट नव्हती फटक्यात टायमिंग नव्हतं फटक्यात टेक्निक देखील नव्हती आणि त्याची उणीव जाणवली ऑर्थोडॉक्स काव करणं आणि मिडविकेटच्या मधोमध मद। अगदी स्थगिती मिळाली चेंडूला डीप झोनमधल्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि तदनंतर एकेरी धावसंख्या धावफलकावर जोडली जाते धावांची गती जाऊन पोहोचली आहे थर्टी तीस धावा दोन गडी बाद होण्याच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातनं हा बॉल उडवलाय बॉल चाललाय स्क्वेअर लेग लाइनच्या डोक्यावरून येतोय कर्जत प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार चेंडू सीमा पार खम पाहिली आणि सरळ बॉल फेकून आहे स्क्वेअर लेग आणि लॉन लेगच्या मधून चेंडू सीमा पार आहे प्रतिम चित्रण सध्या आपण पाहू शकाल टेनिस क्रिकेट डॉट इनच्या च्या माध्यमातून एन बी फाउंडेशन फोर फाय फोर फाय ज्या संघांना नाणेफेक जिंकली होती आणि नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय परंतु बारा पूर्णांक शून्यच्या सरासरीनं धावा देखील खर्च केल्यात यस करंट रेंडर रन रेट तुम्ही पाहू शकाल बारा पूर्णांक शून्य शून्य दावसंख्या छत्तीस या अंकावर आहे तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय दोन विकेट गमावलेत आतापर्यंत एक झेल टिपला गेला अभि देवगरेच्या माध्यमातून आणि हरिश्चंद्र पोकळे यांना मात्र सागर लदगेला दांडी गुल करून मैदानातून परतीच्या प्रवासाला पाठवलंय टेक्निक्स आणि टॅक्टिक्स मैदानाच्या हातमध्ये दिसल्या पाहिजेत तर आणि तरच तुमचं बहरलेलं क्रिकेटचं स्वरूप तुम्ही दाखवू शकता यस आपण पाहतो एका बाजूला नितीन दादा बडेकर फॅन क्लब टीम आणि त्याच्या विपक्षामध्ये अर्थातच त्यांच्या विपक्षामध्ये बादशाह इलेवन अमरदादा मिसाळ फॅन क्लब टीम एक युवा सेनेचं दर्जेदार नेतृत्व सातत्यानं अमरदादा मिसाळ पहिली नाईट आपण पाहिली दोन हजार सोळाला या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ज्यावेळी अफाट दर्जाना प्रेक्षक राजानं गर्दी केली होती पालघर ठाणे रायगडमधून अनेक नामांकित संघ अगदी त्या मैदानापर्यंत पोहोचले होते भरपूर थंडी असताना देखील तीन तीन चार चार वाजेपर्यंत पहाटे ती स्पर्धा चालली आणि खऱ्या अर्थानं कर्जत क्रिकेटमध्ये एक वेगळं वलय त्या क्रिकेट रचनीनं प्रस्थापित केलं हा बॉल अभि देवघरे वॉट अ फिल्डिंग मॅसिव्ह एफर्ट्स बाय मिस्टर अभिषेक देवघरे दर्जेदार प्रयत्न असं म्हणतात अविरत प्रयत्न करत राहा अविरत संघर्ष करत राहा यश जरूर तुमच्या त्या प्रयत्नांच्या परिकष्ठेला जरूर तुमच्या गवस निघालेल आणि तेच सध्या मैदानाच्या हातमध्ये अभिषेक देवघरे करतायत ऑन साईडमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण अर्थातच याच एका धाव संख्येच्या मदतीनं धावांची गती चौतीस धावा सदतीस थर्टी सेवन येस देवा भोईर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण जे आमचे टेक्निकल पंच आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे शी देबा भोईर यांना आपण रिक्वेस्ट करूयात की आपण आमच्या पंचाशी संपर्क साधायचा आहे धावसंख्ये जाऊन पोहोचली आहे अडोतीस दोन चेंडूंचा खेस संपुष्टात आल्यानंतर चौथा बॉल पुनश्च एकदा घेऊन गोलंदाज तिसरा बॉल घेऊन सज्ज होतोय आणि यशटी रक्षकाचं हजार जबाबीपणा दि प्रेझन्स ऑफ माइंड ऑफ विकेटकीपर फलंदाज बाद विकेटचं पतन विकेट नंबर तीन मैदानातून परतीच्या प्रवासाला खेमॉनिजे डीजे। धन्यवाद इजे डीजे, तिसऱ्या बॉलवर रनआउटची संधी निश्चित रूपानं विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे प्रत्येक खेळाडूला करून दाखवायचं मैदानाच्या आत हे रणांगण आहे तुमच्यासाठी आज लढाल तर उद्यानी इतिहास तुमची नोंद घेईल आणि हेच काम मैदानाच्या आतमध्ये या पटलावरच्या राजाला करायचंय आज या पटलावरचा राजा कोण ठरेल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मध्ये तयार तो क्रशिंग बाहेर होता बॉल त्यामुळे पाहू शकाल एक सबमरीन डिलेव्हरी सध्या मैदानाच्या हातमध्ये पेशकश करत असताना याच अस्त्रानं ज्यावेळी टी ट्वेंटी मध्ये आपण पाहिलं की फ्रीटची नियुक्ती झाली त्यावेळी बरेचशे आंतरराष्ट्रीय गोलंदाज याच गोलंदाजीच्या किंवा याच चेंडूच्या बळावर क्रिकेट विश्वामध्ये त्यांनी बऱ्याचदा हा चेंडू हाताळला अर्थातच त्याच पद्धतीनं टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय सेन्सिबली पंच आहे बॉलला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेगानं पोहोचले परंतु यष्टी रक्षकानं त्याआधी बॉल आहे आणि तदनंतर एकेरी धाव कनेक्ट केली आहे खेळ थोडासा संत आहे नितेश एकोणचाळीस धावा पटलावर जोडल्या गेल्या तीन गडी बाद झालेत या षटकाचा जर आपण विचार कराल तर पाच बॉलचा खेळ संपुष्टात आलाय ज्या पद्धतीनं पॅवेलियनच्या अगदी विरुद्ध दिशेला जो एंड आहे तो एंड सध्या सुरू आहे आणि अर्थातच आज मैदानात वाऱ्याची दिशा देखील नाही कारण वारा पूर्ण शांत आहे त्यामुळेच की काय फलंदाजांची देखील सरशी या मैदानात चांगला बॉल गोलंदाज फार हुशार आहे कारण गोलंदाजांना ओळखलं डिटरमाइंड स्ट्रोक फलंदाजांना आधीच त्याच्या मनात ठरवला होता त्यामुळे त्याला ठाऊक आहे मला आता फेकायची आहे अर्थातच संदेश पाटील आपण मंचावरती यायचं इस तीन चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय एकोणचाळीस धाबा या धावफलकावर जोडल्या गेल्या तीन गडी बाद होण्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय या ठिकाणी संदेश पाटील ज्याची उपस्थिती अर्थातच सहर्ष स्वागत नेरळ क्रिकेट परिसरमधला खऱ्या अर्थानं एक मोठा नामांकित आहे बरसा व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडून आहे आणि खऱ्या अर्थानं सातत्यानं नेरळ नाईट रायडर्स या संघाचा प्रभाग देखील बऱ्याचदा राहिलाय आता देखील कर्जत प्रीमियर लीगमध्ये देखील त्याची एक वेगळी छाप बऱ्याचदा दिसणार आहे आज अनेक खेळाडूंनी इम्प्रेस आहे ज्यामध्ये खास करून या आधी जे उदयोन्मुख खेळाडू आहेत नौखे खेळाडू नवीन चेहरे त्यांनी इम्प्रेस केलंय खास करून म्हणजेच कर्जत क्रिकेटचं भवितव्य फार उज्ज्वल आहे अर्थातच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बादशाह इलेव्हन आणि त्याच्या विपक्षात एन बी फाउंडेशन फोर फाय फोर फाय ही लढत प्रेक्षकांच्या भेटीला चार षटकांचा खेळ संपलाय एकोणचाळीस जाबा दावफलकावर जोडल्या गेल्या तीन गडी बाद होण्याच्या मोबदल्यात शेवटचं आणि अंतिम षटक फेकण्याकरता प्रणव कुडेकर मॅन फ्रॉम वेणगाव अर्थातच प्रशांत शिंदे कोण विसरेल त्या नावाला क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव प्रस्थापित झालं आहे कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावर पहिलाच बॉल उडवलाय ऑन साइडला सिलिमेडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय अभिषेक देवगरेकडनं सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या हातमध्ये तदनंतर तितक्यात शिताफीनं बॅकअप अर्थातच एकच धाव ही धाव फलकावर जोडली जाते आहे धावांची गती जाऊन पोहोचते आहे 40 या आकड्यावर 40 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ थ्री विकेट्स चार पूर्णांक एका षटकाचा खेळ झाला यस आपण पाहू शकाल धीम्या गतीने स्लॉग ओवर आहे नितेश खरे अर्थातच या मॅच मध्ये अपेक्षा आहेत मतदार 11 यस गुणलेखाची भूमिका निभावणारे नितेश जी तर आहेत अर्थातच एक चांगली भूमिका हा बॉल फटकेबाजी अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये गरजतोय बरसतोय हा बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या स्टँडच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार शकार खानदानवर जबाबदारी स्वीकारली आहे हा बॉल जितक्या वेगानं कन्वर्ट केला तितक्याच वेगानं न्यूटनचा गतीचा तिसरा नियम तुम्हाला सांगेल एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रेक्शन ज्या वेगानं बॉल तुम्ही फेकाल त्याच वेगानं बॉल फलंदाजा करता देखील ते फार काम फटका खेचण्याकरता सोपं असतं बल प्रतिफलाचं नियम भौतिकशास्त्र ज्याचा स्ट्रॉंग आहे त्याला क्रिकेट खेळणं फार सोपं आहे गोलंद यार वर पिच बॉल होता यापेक्षा टेनिस क्रिकेटमध्ये सोपं तुम्हाला काही मिळणार नाही परंतु स्वतःवरच नाराज झाले त्यांची छोटीशी स्मिथ असते फलंदाजाची त्यांना बरंच काही सांगून गेला अर्थातच चेंडू क्रमांक तीन जो यशस्वीरित्या कंप्लीट केलाय डॉट बॉलची उद्घोषणा प्रणव कुडेकरला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वेणगावचा हा गोलंदाज अर्थातच ज्यावेळी आपण चर्चा करत होतो प्रशांतजी शिंदे कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावर ही तीन व्यक्ती महत्व झाली शिंदे आणि त्यांच्यासोबत राणे अर्थातच या तीन नावं रायगड क्रिकेटच्या पटलावर खूप काही नाव कमवून गेले दहा बॉल उडवलाय लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात हे चेंडू खाली क्षेत्रक्षक आता चुकी होणे नाही फलंदाज बाद विकेटचं पतन श्रेयशला परतावं लागतंय विकेट क्रमांक चार बॅक टू आऊट मिस्टर श्रेयस हॅज टू डी प्रयत्न केला एक्स्ट्रा कवर वाईडिश लॉंग ऑफच्या मधोमध हा बॉल गेला होता आणि त्यावर सहजतेनं हा अचूकतेनं झेल टिपला गेला शेवटचे दोन बॉल शिल्लक असताना धावांची गती पहा सेहेचाळीस या आकड्यावर चार विकेट बाद होण्याच्या मोबदल्यामध्ये सेहेचाळीस धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात पाच षटकांचा हे सत्र आहे प्रणव कुडेकर सातच धावा त्यांना खर्च केलात चार बॉल फेकलेत या षटकातन आणि शेवटच्या अंतिम दोन चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहतोय गोलंदाज तयार नामदेव मार्के मार्केवाडीचा हा टायगर अर्थातच झेल सुटली है वेगानं पहिली धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील सफर आणि खऱ्या अर्थानं याच दोन धावांनी धावांची गती देखील वाढती अठ्ठेचाळीस धावा नामदेव मार्के या खेळाडूला दोन हजार पंधराला मी सर्वप्रथम पाहिलं दोन हजार तेरा चौदाच्या आसपास त्याच्याशी पहिल्यांदा त्याच्या खेळीची आठवण अगदी चांदईच्या मैदानात ज्या पद्धतीनं बरसला होता मेगा ग्रँड फिनाले हकदार देखील ठरले होते अर्थातच मनोज दादा असाळ फॅन क्लब टीम त्यांच्या वतीनं आयोजित शिवसेना चषक दोन हजार तेरा चौदा मध्ये या खेळाडूला मी पहिल्यांदा पाहिलं ज्या वेगानं बॅटिंग करत होता त्यानंतर कडाऊच्या मैदानात काय दर्जेदार बॅटिंग केली फलंदा या फलंदाजानं नाईट स्पर्धेमध्ये परंतु आता खऱ्या अर्थानं बादशाह इलेव्हन या संघासाठी स्वतःचं अस्तित्व कमवायचं आहे अर्थात शेवटचा बॉल हा बॉल इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरमध्ये मध्ये वेगानं क्षेत्रक्षक पोहोचला विश्वास थेर सांदईचा हा खेळाडू अगदी जबाबदारीनं झेल टिपली आहे विकेटचं पतन विकेट क्रमांक पाच मैदानातून परतीच्या प्रवासाला डाव देखील संपलाय पहिलं सत्र अर्थातच पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय पाच षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर जोडल्या गेल्या रिप्ले मधून तुम्ही पाहू शकाल कम्माली झेल अर्थातच नामदेव मार्केन स्वतःच्या शरीरापासून दूर चेंडूला खेळलं आणि त्याचा फटका बसलाय नामदेव मार्के अर्थातच बादशाह इलेवन आणि किती जबाबदारीनं झेल टिपलाय जीवाच्या आकांतानं प्रयत्नांची पराकाष्ठा विश्वास थेरनं मैदानाच्या हात आतमध्ये अर्थातच त्याची काटकता त्यांना दाखवली आणि पाच षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अठ्ठेचाळीस या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे विजया करता दोन्ही संघ नोटिफिकेशन घ्या एकोणपन्नास धावसंख्येची गरज आहे देर आर थर्टी डिलेवरिज अँड फोर्टी नाईन रन्स रिक्वायर टू विन दिस मॅच फॉर टीम एन बी फाउंडेशन फोर फाय फोर फाय या संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर तीस चेंडूंमध्ये एकोणपन्नास धावांचं लक्ष्य शिस्तप्रियता तुम्ही पाहू शकाल कर्जत टेनिस क्रिकेटमधली ही डिसिप्लिन अर्थातच एन बी फाउंडेशन प्रतिष्ठान फोर फाय फोर फाय नितीनदा दादा बडेकर फॅन क्लब टीम एका शिस्तीनं मैदानाच्या या प्रांगणाच्या बाहेर येत असताना आपण विनंती करूयात लगेचच बादशाह इलेवन संघ आपण प्रांगणाच्या दिशेनं प्रस्थान करायचं आहे आणि आपलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण सजवायची आहे नेक्स्ट मॅच प्रेम इलेव्हन वर्सेस एस पी चॅलेंजर कडाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉक्स बॉक्स मध्ये यायचे हॅलो हॅलो या ठिकाणी या मंचावरती स्वागत सत्कार केला जाईल रत्नाकर बडेकर साहेबांचा विनंती करतोय की सुनील मसे सर आपण या तुमच्या हस्ते मात्र स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल प्रेम इलेवन चला आपलं टॉक्स बॉक्स मध्ये सन्मानीय किरण बडेकर यांना विनंती करतो या कि असाल तर तुमचा स्वागत सत्कार उमेश मसे सर यांना विनंती असेल आपण करायचा तसेच ओमकार वडेकर यांचं स्वागत प्रशांत राणे करतील आपलं एस पी चॅलेंजर वर्सेस प्रेम इलेव्हन दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचे त्वरित नाणेफेकसाठी यस yes, सर धन्यवाद संदीप सर प्रेम इलेव्हन या संघासाठी आपण विनंती करूयात की टॉस करता या आणि त्यांच्या विपक्षामध्ये एस पी चॅलेंजर्स कडाव अर्थातच सुदाम दादा पवाळी फॅन क्लब टीम हॅलो तर बोध टीम कॅप्टन नाणेफेक या टॉस मधून आपली होईल दोन्ही संघांचे कर्णधार प्रेम इलेव्हन आणि एस पी चॅलेंजर्स हॅलो कौशल गुरव आणि त्याच्या विपक्षामध्ये पवन छेलार आपला संगनायक पाठवा कॅप्टन तुमच्या साहिल लोंगले येस yes, सोबत जोडले गेलेत आपण कौशल गुरवला आमंत्रित करूयात या मॅच ची नाणेफेक करण्याकरता अर्थातच आपण मान्यवर पाहुण्या सन्माननीय आदरणीय नाव सांगा आ... ना रवींद्र शेळके रवींद्र यांना आपण आमंत्रित करतोय या मंचावर या मॅच ची नाणेफेक अर्थातच कर्जत प्रीमियर लीग दोन हजार बावीस पर्व पाचवा आपण अनुभवतोय मॅच नंबर सात प्रेक्षकांच्या भेटीला कौशल गुरव माझ्या साथीनं जोडला गेलाय आणि त्याच्या समवेत साहिल लोंगले एक यंग ब्रिगेडियर सगळ्यात वेगानं वर येणारा कर्जत क्रिकेटमधला हा गोलंदाज येस दहा रुपयाचा कॉईन या स्पर्धेकरता आपण पाहतोय आणि आदरणीय रवींद्रजी शेळके कॅमेरामधला देखील आपण विनंती करूयात की टॉसकडे आपण वळूयात ता अर्थातच आदरणीय रवींद्रजी शेळके साहेब यस या मॅचची नाणेफेक करतील छापा इज द कॉल हेड इट स्टिल अर्थातच काटा काय आणि नाणेफेक जिंकली आहे ती टीम प्रेम नाणेन या संघानं या साहिल सर्वप्रथम तुझं अभिनंदन काय म्हणशील काय निर्णय असेल तुझा इतक्या मोठ्या स्टँडवर वर थोडासा अपयश जरूर आलाय थोडीशी चढावट जरूर झाली आहे हार जीत हा एक खेळाचा भाग आहे काय म्हणशील काय निर्णय असणार आहे या मॅच करता या मॅच करता आम्ही फिल्डिंग करू या मॅच करता क्षेत्ररक्षण स्वीकारलंय काय म्हणशील कौशल गुरवचा एस पी चॅलेंजर्स कडाव हा संघ बलशाली आणि बलाढ्य अर्थातच ते देखील चांगल्या पटलावर खेळतायत त्यांच्या विरोधात खेळताना काय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असेल एकंदरीत तुझ्या मनामध्ये स्ट्रॅटेजी <laughs> प्लॅनिंग दादाची विकेट विकेट घेणं हे एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे कौशल माझ्या साथीनं जोडला गेला आहे अर्थातच कडाव नगरीतनं बऱ्याचशा वर्षांचा दांडगा अनुभव आहे वाट्याला फलंदाजी आली आहे पाच षटकांचा सामना या आधीचा सामना थोडासा नाराज करून गेला कारण शेवटच्या क्षणात मॅचने फासे पलटले मॅच ट्राय झाली काय म्हणशील एकंदरीत आता वाट्याला माध्यमातून तुझं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग काय असणार आहे प्लॅनिंग काय आता बोलून दा करून दाखवायचंय बघू आता गेल्यानंतर ही मॅच जिंकणं आम्हाला इम्पॉर्टंट आहे तर तो तोच प्रयत्न असेल समोर टीम पण चांगली आहे चांगलं त्यांचं बॉलिंग अटॅक आहे तर जास्तीत जास्त रन्स आम्ही लावू बोर्डवर कौशल एक प्रश्न सकाळपासून मनात होता तो आता विचार खुलं करतोय स्वर्गीय रतनबुआ पाटील चषकाच्या विकेटचे शिल्पकार त्यांनीच ही शिप, ही विकेट देखील त्यांनीच बनवली आहे काय म्हणशील विकेट काय राग रंग दाखवते या स्पर्धेच्या माध्यमातून तुझा अनुभव विकेटच्या संदर्भात अर्थातच तुझ्या प्रतिक्रिया त्या विकेटच्या संदर्भात ती दाखवणारी राग न, राग तिच्याकडनं दाखवले गेलेले राग रंग एकंदरीत विकेट रिपोर्ट तुझ्याकडनं आम्हाला ऐकायचा आहे तुझ्या अनुभवातून विकेट आपल्यातून आहे आणि जसं ती ऊन खाईल जेवढे दिवसेंदिवस ऊन खाईल तेवढे अजून कडक होईल बॅट बॉलवर बॉल बॅटवर एकदम परफेक्ट येतोय जे इथे वेरिएशन्स करतील त्यांनाच इथे मुभा आहे बाकीचे जे, जेवढे बॉल तुम्ही फास्ट टाकाल तेवढे बॅटवर येऊन ते फास्ट सिक्सच जाणार त्यामुळे विकेट आहे ना अशी की कुठलाच असा खड्डा नाही आहे कुठेच खालीवर नाही पूर्ण लेवल आहे आणि मला तर वाटतं दहा दिवस जरी या विकेटवर खेळलं तरी काही प्रॉब्लेम न होणार येस डेफिनेटली तर हा होता कलश कौशल गुरव एस पी चॅलेंजर्स कडाव संघाचा कर्णधार साहिल लोंगले टीम प्रेम इलेव्हन संघाचा कर्णधार येस टीम प्रेम इलेव्हन

आदरणीय सुभाषदा मिसाळ या सगळ्या मान्यवरांना आपण विनंती करूयात की मुख्य मंचावर व्हीआयपी डायसमध्ये येऊन आपण सन्मानानं स्थानपन्न आहे हार्दिक हार्दिक सुस्वागतम संदेश जी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत हार्दिक हार्दिक स्वागत आपण देखील मुख्य मंचावर येऊन सन्मानानं स्थानापन्न टू संदीपजी काय वाटत धन्यवाद जरूर देखील इथे फटाकेचा बोल बाजा नसेल पण प्रकाशच्या माध्यमातून चांगले फटाके फोडतोय म्हणजे पावलांचे स्वागत या ठिकाणी चौका षटकरांनी अर्जित करतोय स्कोर कार्ड आपण पाहतोच जाऊन पोहोचलाय तो अठरा आकड्यावरती पाहिलं गेलं पुढा चेंडू होता शॉर्ट चेंडूचा भरपूर समाचार घेतला ती बॅकवर्ड फाईन मध्ये चेंडू आपण पाहतो ट्रॅव्हल त्याला आउट ऑफ पार्क बिग हिट आहे खूप मोठा षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला कमजोर नाही तो लटकार हे कमजोर 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 नाही तो लटकार मर्दावानी हा फटकार धन्यवाद डीजे आदरणीय सन्माननीय रवींद्र दादा मते या ठिकाणी उपस्थित होत आहेत हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम त्यांच्या समोर आपण पाहतोय आदरणीय प्रवीणदादा शेलार देखील या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचा देखील सुस्वागतम आदरणीय आ... भानुदास बडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हार्दिक हार्दिक स्वागत विनंती आहे आपण आदरणीय दादा मिसाळ यांना या ठिकाणी शाही सन्मानित केलं जाते आपण विनंती करूयात सन्माननीय दादा बोराडे या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मी आयोजकांना विनंती करतोय पाहुण्यांचं स्वागत आपण जरूर करणार कारण करू तर इथे पाहिलं गेलं एक खूप मोठा झटका भेटला गेलाय आदरणीय सन्माननीय सुभाषदा मिसाळ यांचा शाही सन्मान या मंचावरून केला जातोय प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ मायेची शाल आणि या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह अर्थातच त्यांचा शाही सन्मान या मंचावरून लाईव्ह स्क्रीनवरून आपण पाहू शकाल थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय खेळाडून करतात त्यांची माफी मागून पुन्हा आम्ही क्षणार्थ पुन्हा तुमच्याकडे बरतणार आहोत परंतु आलेल्या अतिथींचं आदरातिथ्य करणं हे पहिल्यांदा आपलं कर्तव्य आहे ओवर टू संदीप सर धन्यवाद तर जाऊया मैदानावरती आपण पाहतो पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं जे एकूणपणा धावांचं पाठलाग करायचं होतं तिथे अठरा धाव दफलक लागले गेले जरी दोन मोठे झटके भेटले असतील दोन फलंदाज जरी माघारी आले असतील पण एक धावसंख्येला जो आकार देण्यात आला रिक्वायर रेंडेड सात पॉईंट पंच्याहत्तरचा या ठिकाणी राखावं लागणार रा, एन बी फाउंडेशन संघाला अभि देवघरे आणि विश्वास थेर एक अफलातून चांदे संघाकडून खेळा खेळाडू नॉन स्ट्राईकला आहे इथे सरळ रेषेत चेंडू निघून जातो भूषण मोरगे मी पाहिलं होतं बादशाहीलावने कुठेतरी चुकी केले या अगोदरचे जे सामने झाले त्या सामन्यामध्ये भूषण मोरगे सारखा गोलंदाज होता त्याला त्या ठिकाणी संधी देण्यात आली नव्हती आणि दुसरीकडे एम बी फाउंडेशन संघाने दत्ता लोभीला कुठेतरी दूर ठेवलं होतं म्हणजे अनेक चुकी अनेक संघाकडून पाहिले गेलेत का अनेक खेळाडू आहेत का ज्यांचा रेकॉर्ड चांगलाय इथे शॉर्ट पिच चेंडू आहे बुक केला चेंडूला फेकून दिला स्क्वेअर डोक्यावरून चेंडू सी मारे षटकार थोडसा बॅकफूट वरती याला पंच केला चेंडूला फेकून दिलं स्क्वेअर रिझन मध्ये षटकार आणि गरज आहे तीन चेंडू सात अभिवरती गेलो तो आभी सल या संघाची कमान सांभाळतो म्हणजे कर्णधाराला खेळ साकारावा लागणार चेंडू रेषा डिपेक्स इजर मधून चेंडू ट्रॅव्हल होत आहे चेंडू जाऊन पोहोचलाय दन 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 करत सी मारेशा पार रन्स मिळतील चार आलेला अभिच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार फटका चौकार शिक्षक स्वरूपात आपण या ठिकाणी पाहतो म्हणजे चेंडू पण एक्स्ट्रा धावेने स्कोर कार्ड एकोणतीस या आकड्यावरती धावून आहे येणारे अठरा चेंडू आणि वीस धावांची गरज असणार ह्या धावा कशा प्रकारे होणार हे पाहणार होत मैदानावरती आणि ऐकणार आहोत मास्टरच्या एक मधुरा संगीतानंतर तो गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कवीश्वर बांगारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज इथे खूप महत्वपूर्ण सामना पाहतोय प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा असणार इथे गोलंदाज कवीश्वर सतरा चेंडू आणि वीस धावांची गरज अभि देवगरे आपण पाहतोय स्ट्राईकला जो पण अभियान विश्वास आहे ते एक विश्वास असेल संघाला लगत चार चेंडू निर्धा फिरला अभि इथे शॉर्ट चेंडू हो। शॉर्ट चेंजचा भरपूर समाचार चेंडू होतो आर पार सी, पार सी क्वालिटीचा अभि देवगरेचा हा ब्रँडेड षटकार शॉर्टे चेंडू होता फुल सक्सेसफुल पॉवरफुल युजफुल ब्युटिफुल सिक्सर आपण पाहिला गेला या षटकाराने पाहिलं गेलं बन संघ आणि त्याचे पाठीरागे थोडेसे निराश कारण दोन पराभूत आणि तिसरा पराभूच्या छायेत संघ लोटला इथे कोणता असा गोलंदाज आहे यांना पराभूच्या छायेतून बाहेर काढील येणारे सोळा चेंडू आणि चौदा धावांची गरज आहे इथे चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन एस टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू इथं निर्धाव चेंडू चेंडूची सांगता एक एक चेंडू एक एक शौकार एक एक षटकार एक एक विकेट एक एक मिनिट या स्पर्धेसाठी खूप महत्वाचा असेल आणि माझं तर प्रेम आणि एस पी चॅलेंजर तयार राहायचे या मॅच नंतर इथे मी सध्या फटका पाहतोय आपण टायमिंग पाहिलं नव्हतं एक धाव या ठिकाणी घेतली जाते एका धावेने स्कोर कार्ड छत्तीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय येणारे चौदा चेंडू आणि विजयासाठी तेरा धावांची गरज आहे मॅच मध्ये जर विचार केला नितेश तर असा एक गोलंदाज लागेल ज्यांनी निर्धाव षटक फेकावं लागेल तर शेवटच्या क्षणा परती मॅच जाऊ शकते नाही ते इथे आरामात ए फाउंडेशन संघ आपण पाहतोय विश्वास थेर बॅकफूटवरती जाऊन पंच करतो चेंडूला संकेत बाबरे आपण पाहतो क्षेत्रक्षक चांगली क्षेत्रक्षण चांगला थ्रो या ठिकाणी पाहिलं गेला फेकी पाहिली गेली स्कोर कार्ड एकाने वाढला जातो सवतीस या आकड्यावरती येणारे तेरा चेंडू आणि विजयासाठी बारा धावांची गरज संदेश पाटील आपण पाहतो ऋषिकेश सर यांच्या संघातून खेळताना दिसणार आहेत आणि एक चांगला खेळाडू एक कर्णधारची जबाबदारी त्याच्यावरती आहे इथे क्लास केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऋतिक एक एक चुकी खूप खतरनाक ठरू शकते इथे एक एक धाव खूप महत्वाची आहे इथे एक चुकी केलेली चुकी किती महागात पडणार आहे कारण येणारे बारा चेंडू आणि विजयासाठी दहा धावांची गरज तर आपण पाहतोय वियामा बजाज चार फटाक कर्ज देत असलेले हे शोरूम योग्य दरात बाईक आणि खरंच स्पॉट प्राईस नाही आपल्याला या ठिकाणी मालिका विषय जी गाडी देण्यात आलेली आहे ती त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या शॉपमधून आहेत फ्री स्पॉट बुकिंग आपण त्या ते ठिकाणी पाहतोय मित्रांनो जरूर भेट द्या कारण एक चांगलं सेटअप त्यांच्याकडे आहे फ्री चेकअप आणि त्याचबरोबर सेल्स अँड सर्व्हिसचं त्यांचं हे शॉप शोरूम आहे जरूर चार फटा कर्जत नेरल रोड दरम्यान आपण पाहू शकता व्ही बजाज सेल्स कर्जत आज भूषण मोरगे फिरकावून दिला चेंडूला शत्रक्षक त्या ठिकाणी तैनात इथे पाहिलं लगान स्टाईल यस लगान स्टाईल षटकार आपण पाहिलं गेलं झेल जरूर पकडला होता पण मध्ये कसं सीमारशी पाळून गेला होता आणि इथे त्याच पद्धतीने झेल फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बाद होतो बस खरे कडे चेंडू उचलला होता विश्वास तेरचा पण त्या ठिकाणी होता नामदेव यांनी पाहिलं गेलं जी जम घेतली त्यांनी आणि थेट सीमारेषा बाहेर ती जम डाऊन झाली भूषण पुन्हा एकदा तयार इथे चांगला चेंड फलंदाज बाद कब तक चलाय का बल्ला एक तो चली मेरी गेंद विश्वास तर बॅक टू टूपेल झटका या ठिकाणी दिला तो एन बी फाउंडेशन संघाला जबाब चार चेंडू आणि दहा धावांची दहा चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे आपण पाहतोय मॅच मध्ये चार धावा आणि दहा धा चेंडू हा गणित येऊन ठेपला आहे चांगली फटकेबाजी होती आणि एक बाजू दीपक सर पाहिला गेला अभि देवगरेने आतावर बारा चेंडू केला एकोणीस धाव्यावरती खेळतोय हे थोडासा शॉर्ट चेंडू पाहिला गेला बॅटची अप्परच घेतली आणि विश्वासते नाराजे पण इथे त्याचं काम करून गेला तो एका षटकाराने मॅच मध्ये आणून दिलं तिथून काम केलं प्रेम लावून आणि एस पी चॅलेंजर दोन्ही संघ तयार आहे यानंतरच्या मॅच साठी दीपक सर पाहिलं गेलं का सेकंड लास्ट मॅच असेल एक त्यानंतर एक मॅच म्हणजे टोटल दोन मॅच अजून शिल्लक घेत थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो इथे उरपी चेंडू टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात सांगतात खराब चेंडू स्वेर मला एक्स्ट्रा धाव फोकटची धाव मोफतची धाव तव फलका होती जोडली जाते तवसंख्या जाऊन पोचली शे शेचारीस आकड्यावरती तीन धावांची गरज आहे दहा चेंडू आणि तीन धावा तर तिसऱ्या पंथांची मागणी या ठिकाणी करण्यात रन रनआउट साठी जरूर चेक करा नॉट आऊट आहे सर तो फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नॉट आऊट घोषित करण्यात आलाय तीन चेंडू आणि नऊ चेंडू आणि दोन धावांची गरज चांगला चेंडू आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे आठ चेंडू आणि दोन धावांची गरज सर इथे असंही गोलंदाज लागेल किमान सात चेंडू डॉट टाकून शेवटचा चेंडू परत मॅच देणारा थोडस फास्ट घ्या मित्रांनो मला दरम्यान पाहतो आपण चेंडू आणि विजय फटका या ठिकाणी पाहतोय अभिदेव देवगरे असता कर्णधार का असतंय आणि कर्णधाराची जिम्मेदारी काय असते हे जिम्मेदारी ओळखून मैताना वरती केलेतोय आणि आपल्या संघाला या ठिकाणी तीन सामन्यांमध्ये हा विजय मिळवून देतो हा दुसरा विजय असेल अभिजा एक, है, एक, एक ता जवळ कामगिरी करतो आहे जरूण एक संघ पराभव झाला असेल एक किंवा मॅच पराभव झाला असेल इथे कमबॅक सांगले आणि जिवंत उदाहरण ठेवलं आहे जिवंत ठेवलं आहे आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये